फोटो गुणवत्ता आपण इलेक्ट्रिसिटीचे वेगवेगळे टॉपिक्स स्पष्ट करत आहोत, त्यामुळे नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी गुणवत्ता चॅनलला सबस्क्राइब करा. आजचा टॉपिक आहे रेजिस्टर रेजिस्टन्स. समोरचे डायग्राम बघा, या डायग्राममध्ये एक पाईप दिलेला आहे आणि त्या पाईपमधून एकदम प्रेशरनं पाणी बाहेर पडत आहे, पूर्ण पाईपमधून फुल प्रेशरनं पाणी बाहेर पडतं आहे. विचार करा की ह्या पाईपमध्ये जर तुम्ही काही खडे टाकले तर खडे टाकल्यानंतर काय होईल, त्या पाण्याचा फ्लो आहे तो थोडा कमी होईल, म्हणजेच पाणी काही प्रमाणात त्या खड्यांमुळे अडला जाईल आणि पाण्याचा फ्लो कमी होऊन कमी पाणी बाहेर पडेल. म्हणजे काय झालं, या ठिकाणी त्या पाण्याला विरोध झाला. हीच संकल्पना आपल्याला रेझिस्टन्समध्ये कामी येते. करंटला विरोध करणाऱ्या घटकाला रेझिस्टन्स म्हणतात. कंडक्टरमधून ज्या वेळेला करंट वाहत असतो त्यावेळेला त्या करंटला विरोध करणाऱ्या घटकाला काय म्हणतात, रेझिस्टन्स म्हणतात. करंट वाहतो म्हणजे इलेक्ट्रॉन्स वाहतात, भले तो इलेक्ट्रॉन्सच्या विरुद्ध दिशेने करंट वाहत असेल पण इलेक्ट्रॉन्स वाहतात म्हणजे करंट वाहतो. तर जे इलेक्ट्रॉन्स वाहत असतात तर त्यांना विरोध करणारे काही पार्टिकल्स त्या कंडक्टिंग मटेरियलमध्ये अवेलेबल असतात. या ठिकाणी जे ब्लॅक डॉट्स आहेत, ह्या ब्लॅक डॉट ते रेझिस्टरचं काम करत असतात. बघूया कशा पद्धतीनं. जेव्हा करंट वाहत असतो म्हणजे इलेक्ट्रॉन्स वाहत असतात, इलेक्ट्रॉन्स वाहत असताना हे पार्टिकल्स एका ठिकाणावरून दुसरीकडे जात असतात, म्हणजे कंडक्टरच्या एका टोकापासून दुसरीकडे वाहून जात असतात सेलच्या मधून. ह्यावेळेला इलेक्ट्रॉन्स वाहत असताना तो जो ब्लॅक डॉट किंवा जो इम्प्युरिटी मटेरियल आहे, रेजिस्टिव्ह मटेरियल आहे, तो इलेक्ट्रॉनला अडवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ह्या अडवत असताना इलेक्ट्रॉन पुढे जात नाही, तिथेच राहतात किंवा खूप कमी प्रमाणात इलेक्ट्रॉन्स पुढे पास होतात, त्यामुळं करंटचं जे प्रमाण आहे ते कमी होतं आणि इलेक्ट्रॉन फ्लो मंदावतो. आणि त्याला त्यामुळं काय होतं, रेजिस्टन्स ज्या पदार्थामध्ये असतो त्यामुळं त्या पदार्थात करंटचा फ्लो कमी होतो. आता सगळ्या पदार्थांमध्ये त्या पदार्थामध्ये काही इम्प्युरिटी घटक असतात, म्हणजे रेजिस्टिव्ह मटेरियल प्रत्येक पदार्थामध्ये असतो. कॉपर, ॲल्युमिनियम, कोणताही कंडक्टर घ्या, त्यामध्ये इंटरनली काही रेजिस्टन्स असतो. तर त्या रेजिस्टन्सला विशिष्ट विरोध किंवा स्पेसिफिक रेजिस्टन्स असं म्हणतात, जो की इंटरनल रेजिस्टन्स असतो. हा रेजिस्टन्स ह्या रो ह्या अक्षराने दाखवलेला असतो. कॉपर जो आहे, कॉपर मटेरियल आहे, त्या कॉपरचा रेजिस्टन्स जो आहे तो 1.68 × 10⁻¹⁸ ओहम मीटर आहे. आणि ॲल्युमिनियमचा स्पेसिफिक रेजिस्टन्स जो आहे तो 2.65 × 10⁻¹⁸ ओहम मीटर अशा पद्धतीनं आहे. आता रेझिस्टन्स जर सर्किटमध्ये असेल तर त्याचा त्या सर्किटवर काय परिणाम होतो. ह्या ठिकाणी एक सर्किट आपण बघितलेलं आहे. येथे एक बॅटरी आहे आणि या बॅटरीमुळं या वायरमधून करंट वाहतो आणि करंट वाहिल्यामुळं हा लॅम्प ग्लो होतो हे आपल्याला माहिती आहे. तर हा जो बॅटरी आहे हा व्होल्टेज देण्याचं काम करतो आणि व्होल्टेज असल्यानंतरच करंट वाहतो. व्होल्टेज दिल्यानंतर या वायरमधून करंट वाहू लागला, लॅम्प पेटला. पण जर ह्या सर्किटमध्ये जर एक रेजिस्टर ह्या अशा ह्या ठिकाणी जर तुम्ही रेजिस्टर जर टाकला अशा पद्धतीनं, तर रेजिस्टन्स टाकल्यानंतर हा करंट फ्लो इथून चालू झाल्यानंतर तो इथपर्यंत गेल्यानंतर इथं थोडा मंदावतो, कारण हा रेजिस्टन्स काय करतो, करंटला पुढे जाण्यास मज्जाऊ करतो, अडवतो. आणि त्यामुळं काही प्रमाणात करंट पुढे जाऊ शकतो किंवा करंट ह्या ठिकाणी अडू शकतो. मग त्यामुळं ह्या लोडवर काय परिणाम होतो, तर हा जो लॅम्प आहे, हा लॅम्प जो ब्राईट पेटलेला होता तो आता कमी पेटला किंवा तो बंद झाला. म्हणजे रेझिस्टन्समुळं काय झालं, करंटला अडवलं गेलं आणि करंट पुढे पास न झाल्यामुळं तो लॅम्प किंवा तो लोड बंद झाला. अशाप्रमाणे रेझिस्टन्स त्यावर परिणाम करतो. आता ह्या ठिकाणी ॲज अ कंडक्टरमध्ये रेझिस्टन्स असणं योग्य नाही आहे, परंतु काही ठिकाणी रेझिस्टन्स असायला लागतं, कारण उष्णता मिळवायची असेल तर त्या ठिकाणी रेझिस्टन्सची गरज असते. ते आपण पुढे बघणार आहोत, विद्युतधारेचा औष्णिक परिणाम त्यावेळेला, हीटिंग इफेक्ट. तर रेझिस्टन्स असे परिणाम होतात. तर हा जो रेझिस्टन्स आहे कंडक्टरचा हा कोणकोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो याची आपण माहिती घेऊया. तर रेझिस्टन्स जो आहे कंडक्टरचा तो आर बरोबर रो एल अपॉन ए या सूत्रानुसार शोधला जातो. यामध्ये रो म्हणजे ह्या पदार्थाचा जो कंडक्टिंग मटेरियल आहे त्या पदार्थाचा इंटरनल रेझिस्टन्स किंवा स्पेसिफिक रेझिस्टन्स आहे, आणि एल म्हणजे या कंडक्टरची लांबी आहे, ए म्हणजे या कंडक्टरचं क्रॉस सेक्शनल एरिया आहे. तर ह्या लांबी, हा रो आणि ह्या क्रॉस सेक्शनल एरिया यावर कंडक्टरचा रेझिस्टन्स अवलंबून असतो. तो कसा असतो तो सांगतो.
कंडक्टरचा रेझिस्टन्स त्याच्या लांबीच्या समप्रमाणात असतो. म्हणजे कंडक्टरची लांबी जेवढी जास्त तेवढा त्या कंडक्टरचा रेझिस्टन्स जास्त असतो, आणि लांबी जेवढी कमी तेवढा रेझिस्टन्स कमी असतो. आपण समजूया कसं, कारण हा जो कंडक्टर तुम्ही समोर बघताय, विचार करा की हा कंडक्टर तुम्ही अर्धाच कन्सिडर केलात. अर्धा कन्सिडर केल्यानंतर ह्या पदार्थामध्ये जो इंटरनल रेझिस्टन्स आहे, हे जे ब्लॅक डॉट्स आहेत, हे साहजिकच पूर्ण कंडक्टरच्या कंपॅरिझनमध्ये कमी असतील. आणि जर पूर्ण कंडक्टर कन्सिडर केला तर हे सर्व ब्लॅक डॉट कन्सिडर केले जातील. अर्ध्यामध्ये जेवढे काही ब्लॅक डॉट्स असतील, म्हणजे काय झालं ते, तेवढा रेझिस्टिव्ह मटेरियल कमी झाला. म्हणजेच लांबी जर कमी झाली कंडक्टरची तर रेझिस्टन्स कमी होतो, आणि लांबी जर जास्त असेल कंडक्टरची तर रेझिस्टन्स वाढतो, म्हणजे तो समप्रमाणात असतो. त्यानंतर कंडक्टरचा रेझिस्टन्स त्याच्या काटछेदी क्षेत्रफळाच्या व्यस्त प्रमाणात असतो. या कंडक्टरचा एरिया जेवढा जास्त तेवढा जास्त करंट वाहून जाऊ शकतो. एरिया जास्त असल्यावर रेझिस्टन्स कमी होतो, म्हणजे विरोध होणारा तो कमी होईल, आणि त्यामुळं इझिली आरामात करंट वाहून जाऊ शकतो. तेच जर कंडक्टरची जाडी जर कमी असेल, म्हणजे त्याचा एरिया जर कमी असेल, तर करंट वाहण्यास एकदम अडचण होऊन जाईल, आणि मग त्यामुळं तिथं विरोध होईल. म्हणजेच कंडक्टरची जाडी जर लहान असेल तर रेझिस्टन्स असतो किंवा वाढतो, आणि कंडक्टरची जाडी जर वाढवली तर रेझिस्टन्स कमी होतो. त्यानंतर कंडक्टरचा त्या मटेरियलच्या तापमानावर सुद्धा त्याचा रेझिस्टन्स अवलंबून असतो. कंडक्टरचा तापमान जर तुम्ही वाढवलं, कंडक्टरचं तापमान वाढवल्यानंतर त्याच्या रेझिस्टन्समध्ये वाढ होते, आणि कंडक्टरचं तापमान जर कमी केलं, थंड केलं कंडक्टरला, तर तो चांगला कंडक्टर म्हणून काम करतो किंवा त्याचा रेझिस्टन्स कमी होतो. फक्त एक मटेरियल असं आहे, कार्बन, ज्याचं तापमान वाढलं का तो अजून चांगला कंडक्टर म्हणून काम करतो, म्हणजे त्याचा रेझिस्टन्स तापमान वाढल्यावर कमी होतो. तो एकमेव पदार्थ असा आहे. त्यामुळं त्याचा उपयोग जनरेटर किंवा मोटर्स असतात ना, त्यामध्ये कार्बन ब्रश जे की घासले जातात त्या आर्मेचरला, त्या ठिकाणी ते वापरले जातात कार्बनचे ब्रशेस, कारण ते घासल्यानंतर तिथं तो गरम होतो आणखी, आणि तो अजून चांगला कंडक्टर म्हणून काम करतो. हे मोटरच्या वेळेला आपल्याला बघायला मिळेल. तर मला वाटते की तुम्हाला रेजिस्टन्स समजला असेल, आणि जर समजला असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.